पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अनधिकृत बांधकाम केलेल्या नागरिकांकडून शास्ती कर 31 मार्च 2008 पासून वसूल करण्यात येतोय. हा शास्ती कर म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असा प्रकार झालाय. शास्ती कर भरून नागरिक मेटाकुटीला आले. शहरातील शास्ती कर बाधित नागरिकांची शास्ती कर 100% माफ करण्याच्या दृष्टीने पुढील दिशा ठरवण्यासाठी गुरुवारी 18 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजता आकुर्डी येथील खंडोबा मंदिराच्या आवारात बैठक आयोजित करण्यात आली आहे. शहरातील सर्व शास्तीकर बाधित नागरिकांनी यावेळी उपस्थित राहावं असं आवाहन दत्ताकाका साने यांनी केलंय. आमच्या सर्व बांधवांच्या वतीनं, शास्तीकर बाधित बांधवांच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती करतो. नागरिकांना मी जाहीर आवाहन करतो की उद्याच्या 18 तारखेला गुरुवार आपल्या खंडोबा मंदिर अकुर्डी या ठिकाणी 100% शास्तीकर माफ किंवा रद्द झाला पाहिजे अशा निमित्तानं जे आम्ही एक मीटिंग आयोजित केलेलं आहे. त्या मीटिंगला आमचे सहकारी मित्र संदीपजी बेलसरे आहेत, आमचे सहकारी मित्र जयंतजी कडसाहेब आहेत, आमचे राजेंद्र सुखदेव चेडेसाहेब आहेत, सचिनजी पाटीलसाहेब आहेत, किशोरजी राज शिर्केसाहेब आहेत, अब्बास तांबुळे आहेत, दिलीप तापकीर आहेत, बाळासाहेब मोळक आहेत, अनुपमा शिंपी मॅडम आहेत. आणि या निमित्तानं आम्ही मानवजी कांबळे असतील, मारुतीक भापकर असतील किंवा शहरामधल्या ज्या विविध संघटना आहेत ज्या लोकहितासाठी काम करतात त्या सर्व संघटना बरोबर घेऊन शहरामध्ये आमच्या पिंपरीचं महानगरपालिकेमध्ये जो इंग्रजांच्या काळात जो काही आम्हाला म्हणजे इंग्रजांच्या सरकार असताना किंवा तो काळ असताना जे आमचे नागरिक सुखी होते, समाधानी होते, ज्या नागरिकांना त्याही काळात आम्ही सुखी समजत होतो, पण आज ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा राज्यामध्ये जो हा जिजियाकर शास्त्रीय कराच्या माध्यमातून लावलेला आहे त्या कराच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष 2008 पासून तर आजपर्यंत आम्ही गेले अनेक आंदोलन केले आहे. काल खरं तर 13 तारखेला दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या माध्यमातून आमच्या शहराच्या अनेक नागरिकांना जे शास्तीकर बाधित आहेत 5 लाखाच्या पुढचे अशा लोकांना दिवाणी आणि फौजदारी न्यायालयामध्ये प्राधिकरण अकोट या ठिकाणी बोलवलं होतं. त्या ठिकाणी 13 तारखेला आपल्याच माध्यमातून आपल्या प्रेसच्या बांधवांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या बातम्या लिहिल्या गेल्या. त्या ठिकाणी खूप मोठा गोंधळ झाला होता आणि त्या ठिकाणी त्या आम्ही सर्वजण एकत्र येऊन त्या परिस्थितीला नियंत्रणात आणून सर्व नागरिकांना आवाहन केलेलं आहे की जोपर्यंत आमचा शास्ती कर माफ होत 100% रद्द होत नाही, माफ होत नाही किंवा जसे गेले अनेक वर्ष आमच्या ग्रामीण भागाला म्हणजे 18 गाव चिखली तवडमोशी चरोळी या भागाला ज्यावेळेस 2008 दरम्यान जे आम्हाला टॅक्सची माफी झाली होती त्याप्रमाणे शासनानं ह्या ठिकाणचे तिन्ही आमदार म्हणजे या ठिकाणी लक्ष्मण जगताप असतील, इकडं आमचे गौतम चाबूसर असतील, आमच्या भोसरीचे महेश लांडगे असतील यांनी ज्या वल्गना दिल्या होत्या किंवा ज्यावेळेस मुख्यमंत्री या शहरात आले त्यावेळेस त्यांनी वल्गना केल्या होत्या की 100 दिवसात तुमच्यावर जे काय लादलेले टॅक्स म्हणजे शास्तीकर असेल, आरोग्य बांधकाम असेल किंवा रेड झोन असेल असे तिन्ही टॅक्स आम्ही 100 दिवसात तुमचं सर्व माफ करू अशा ज्या वल्गना या शहरामध्ये दिल्या होत्या, जी काय आमच्या शहरामध्ये गाजरं वाटायचं काम केलं होतं त्या गाजराला आता खरं तर पाला उगवायचं काम या निमित्तानं आलेलं आहे. माझी आपल्याला विनंती आहे, शासनाला विनंती आहे, जे शब्द आपण दिलेले आहेत, ज्या माध्यमातून आमच्या लोकांना आश्वासन दिले आहेत ती पुरे करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा हा जो सर्वसामान्य नागरिक आहे, शास्तीकर बाधित नागरिक आहे, तो तुम्हाला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं या निमित्ताने मी सांगू इच्छितो. मी उद्याच्या नागरिकांना म्हणजे ज्या शास्तीकर बाधित नागरिकांना मी जाहीर आवाहन करतो, उद्या 18 तारखेला गुरुवारी सगळ्यांनी 11:30 वाजता खंडोबा मंदिरच्या या ठिकाणी आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं. त्या ठिकाणी आपण नियोजन बैठक करणार आहे, त्यानिमित्तानं पुढची आंदोलन कशी करायची, शास्तीकराच्या विरोधात कसं लढायचं हे सर्व नियोजन आम्ही खालील मंडळी करणार आहोत. त्यामध्ये ज्यांना कोणाला अजून सहभाग घ्यायचा असेल, ज्यांना कोणाला आमच्या संघटनेमध्ये काम करायचं असेल त्यांनी जाहीरपणे आमच्याकडे यावं असेही त्यांना निमित्ताने आवाहन करतो. सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावं. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.